नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीन मे मंगळवार अक्षय तृतीयेचा दिवस या दिवशी सोने न घेता तुम्ही जर ही स्वस्त मिळणारी एक वस्तू घेतली घरात आणली तर घरात भरभराट येईल या वस्तूसमोर लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल धनसंपदा धनसंपत्ती सुखसमृद्धी तुमच्या घरात येईल मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी बरेचसे लोक बऱ्याचशा गोष्टी विकत घेत असतात खास करून सोने चांदी किंवा नवीन कोणत्या तरी वस्तू गाडी किंवा इलेक्ट्रॉनिक्स कोणत्या वस्तू असं घेत असतात परंतु सोने घेण्याची परंपरा आहे कारण सोने हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते शुभ मानले जाते आणि अशी मान्यता आहे की या दिवशी घेतलेले सोने किंवा कोणत्याही वस्तू कधीच त्यामध्ये कोणता प्रॉब्लेम येत नाही अडचण येत नाही व ती वस्तू कधीच आपल्या घरातून परत जात नाही सोने असेल तर ते कधीच विकले जाणार नाही कुठे जाणार नाही ते तुमच्या घरातच राहील त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होईल वाढ म्हणजे तुमची प्रगती होत जाईल अशी मान्यता आहे परंतु सोने चांदी घेणे सगळ्यांनाच जमेल असं नाही आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण असं काहीतरी आणावं या दिवशी की आपल्या घरात शुभ गोष्ट येईल सुख समृद्धी येईल तर आज आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी अगदी स्वस्त मिळते पाच दहा वीस रुपयापर्यंत तुम्हाला ती मिळेल ती वस्तू तुम्ही घरात आणा आणि लक्ष्मीसमोर ठेवून त्या वस्तूचे लक्ष्मीचे पूजन करा आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू आहे जव जिला जवस किंवा जव असे म्हणतात गव्हामध्ये असणारी जव तुम्हाला आणायचे आहे कोणत्याही धान्याच्या दुकानात किंवा किराणा दुकानात तुम्हाला ती जव मिळेलच पाच दहा वीस रुपयाची तुम्हाला जेवढ्याची जमेल पाचची दहाची वीसची तुम्ही ती जव घेऊन यायची आहे थोडी एक मूठ आणली तरी चालेल ती जव आणल्यानंतर तुम्ही ती जव एका वाटीमध्ये भरून घ्यायचे छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तामध्ये दे, आणि देवघरात ती वाटी ठेवायची आणि त्या जववर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर ते त्या जववर म्हणजे त्या वाटीत मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आणि मग माता लक्ष्मीचे पूजन करायचे फुलहार व्हायचे आरती करायची मंत्रजप अगरबत्ती ओवाळायची अशी सगळी पूजा करायची आणि तुमची जी इतर अक्षय तृतीयाची पूजा असेल तीसुद्धा करायची आणि ती, ती मूर्ती जी तुम्ही जववर ठेवलेली आहे ती तशीच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी चार तारखेला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून पुन्हा देवपूजा करायची आणि मूर्ती लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीच्या जागेवर ठेवायची आणि ती जव आपण ठेवली होती ती एका लाल कापडामध्ये बांधून घ्यायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची किंवा कपाटात ठेवायची किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ऑफिस असेल ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही जिथेही तुमचे किमती वस्तू दागदागिने पैसे ठेवतात तिथे ती जव तुम्हाला ठेवायचे आहे तर मित्रांनो सोने चांदी आणणं महत्त्वाचं नसतं तुम्हाला घ्यायचं तुम्ही घेऊ शकतात परंतु जर कोणतं शुभ गोष्ट तुम्हाला घरात आणायची आहे तर तुम्ही ही जव नक्की घरात आणा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद